मुंबई महापालिकेत शिवसेनेची अंतर्गत गटबाजी टोकाला गेली आहे. ज्येष्ठ नगरसेवक मंगेश सातमकर आणि आशिष शेंबूरकर यांना पक्षानं अचानक स्थायी समिती सदस्यत्वाचे राजीनामा देण्यास सांगितलंय. कोऱ्या लेटरहेडवर या दोघांच्या सह्या घेतल्याचं कळतंय. आज होणाऱ्या महापालिका कामकाजात त्यांचे राजीनामे मंजुरीसाठी पटलावर ठेवले आहेत. स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून चढाओढ सुरू झाली आहे. सातमकर, चेंबूरकर आणि यशवंत जाधव यांच्यामध्ये स्थायीच्या अध्यक्षपदासाठी मोठी चुरस आहे. सध्या रमेश कोरगावकर यांच्याकडे स्थायी समितीचं अध्यक्षपद आहे. आता नव्या अध्यक्षाची निवड होऊ घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नगरसेवकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे गटबाजीला ऊत आला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी सातमकर आणि चेंबूरकर यांचे राजीनामे घेतल्याचं बोललं जात आहे. सातमकर यांनी काही वेळापूर्वी झी 24 तासला दिलेली ही प्रतिक्रिया काय आहे पाहूयात. हो, कालच पक्षाकडून तशा पद्धतीच्या सूचना आल्या की आपण स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा द्या आणि मग ताबडतोब आम्ही कालच आमचं राजीनामा पक्ष सभागृह नेत्यांकडे आम्ही पाठवून दिला. शिवसेना पक्षामध्ये कारण विचारत नाही. पक्षाकडून एकदा आदेश आला की विषय संपला. आम्ही त्या खोलामध्ये जात नाही की का राजीनामा द्या वगैरे हे काहीच नाही. आदेश आला की ताबडतोब त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे हीच शिवसेनेची शिस्त आहे. मला असं वाटतं ना की आपल्यामध्ये जी काही योग्यता ती पाहून पक्षप्रमुख तसा निर्णय घेत असतो की हा माणूस कुठच्या पदावरती ह्याला बसवायचा. तर आता मागच्या वेळेला मी स्वतःहून तसं कुठच्याही पद्धतीचं क्लेम वगैरे केला नव्हता आणि आता याच्यामध्ये आणखीन काय वेगळं असं मला वाटत नाही. पण पक्षप्रमुखांनी काल मला तशा पद्धतीच्या सूचना मिळाल्या की आपण राजीनामा द्यावा. मी ताबडतोब राजीनामा कालच आम्ही देऊन टाकला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.